महापालिकेने बजावलेल्या नोटिशींविरुद्ध पार्क स्टेडियम गाळेधारक व्यापाऱ्यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. याबाबत आमची न्यायालयीन लढाई सुरूच राहील अशी माहिती केतन शहा यांनी दिली. पार्क स्टेडियम येथील 1 ते 59 पैकी 42 गाळेधारकांची मुदत संपली होती, त्यामुळे ते गाळे तात्काळ रिकामे करावेत. गाळे रिकामे करेपर्यंत महानगरपालिकेच्या नुकसान भाडेपोटी रेडी रेकनरनुसार भाडं अदा करावं अशा नोटीसा सोलापूर महानगरपालिकेनं अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मॅकलवार यांच्यामार्फत गाळेधारकांना बजावल्या होत्या. याविरोधात गाळेधारकांनी दिवाणी न्यायालयात धाव घेऊन ही मालमत्ता महानगरपालिकेची नसून स्टेडियम समितीची आहे, हे गाळे महानगरपालिकेचे नसताना महापालिकेला नोटीस बजावण्याचा कसलाही अधिकार नाही असा दावा केला होता. या संदर्भात मंगळवारी सुनावणी झाली, त्यात महानगरपालिकेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ विजय मराठे यांनी बाजू मांडत ही बाब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरावर येत नसून ती जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे येते असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी मान्य करत पार्क स्टेडियम गाळेधारक व्यापाऱ्यांचा दावा फेटाळून लावला. व्यापाऱ्यांकडून ॲडव्होकेट मनुरे यांनी काम पाहिलं. पार्क स्टेडियममधील गाळ्यांशी महानगरपालिकेचा कसलाही संबंध नाही, ते गाळे स्टेडियम कमिटीचे आहेत. स्टेडियम कमिटी ही शासनानं नियुक्त केलेली आहे. आमचा दावा दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयानं फेटाळला असला तरी न्यायालयीन निकालाची प्रत हाती आल्यानंतर आम्ही पुढील कायदेशीर बाबी विधिज्ञांमार्फत तपासून न्यायासाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत. आमची न्यायालयीन लढाई सुरूच राहील अशी माहिती पार्क स्टेडियम गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष केतन शहा यांनी दिली.